कॅब आणि जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जच्या निषेधात आज औरंगाबाद शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं करून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्याच्या संबंधी केलेल्या कायद्याचे बिल पास करत असताना भाजपच्या सरकारने देशातील जनतेची भावना लक्षात न घेता विशिष्ट समाजाला नागरिकत्व देणं आणि विशिष्ट समाजाला नागरिकत्व न देणं सरकारच्या या कृतीमुळे देशात अराजकता होण्याची शक्यता आणि जातीयवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील बिल सरकारने त्वरित पाठीमागे घ्यावे. तसेच दिल्लीमध्ये जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरती सरकारच्या माध्यमातून अमानुषपणे केलेला लाठीचार्ज निषेधार्थ आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वरील दोन्ही गोष्टींचा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निषेध व्यक्त करून भाजप सरकारचाही निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निपक्षीपातीपणाने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज विभागीय आयुक्तांना देण्यात आलं. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार रामदेवराव पवार यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आज औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. निदर्शनाचा उद्देश एवढाच आहे, केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा असेल यांनी आपल्या सर्व कार्याच्या माध्यमातून किंवा सर्व यंत्रणेच्या माध्यमातून या देशाच्या नागरिकांवरती हुकूमशाही राबवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. NRC कायदा त्यांनी त्या ठिकाणी लागू करण्याचं काम सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे देशातील सगळ्या नागरिकांचा त्या ठिकाणी एक त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. देशातील तमाम नागरिकांना या ठिकाणी विचारणा करण्यात यायला पाहिजे होती आणि त्यानंतर NRC कायद्याची त्या ठिकाणी त्यांनी कायदा पारित करायला पाहिजे. आणि जर तुम्हाला या देशामध्ये नागरिकत्व कायदा अंमलात आणायचा असेल तर सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी नागरिकत्व दिलं पाहिजे. एक विशिष्ट समाजाला बाजूला ठेवून आमच्या पक्षाला कोण लोक मतदान करणार आहेत आणि आमच्या पक्षाला जे लोक मतदान करणार असतील अशाच लोकांना त्या ठिकाणी तुम्ही नागरिकत्व देण्याचा विचार जर करत असाल तर या देशामध्ये हा कायदा आम्ही त्या ठिकाणी हाणून पाडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही.